नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक्नॉलॉजी प्रोफेशनल मध्ये। आमचे नवीन टेक्नॉलॉजी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि साइडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन फेरफार नकल कशा पद्धतीने काढायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फ्रीमध्ये ही फेरफार नकल निघणार आहेत। तर मित्रांनो, कशा पद्धतीने हे काढायचं आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहोत। तर आपल्याला या ठिकाणी ब्राउझर ओपन करून त्यामध्ये आपल्याला mahabhumlekh.maharashtra.gov.in टाईप करून या ठिकाणी ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला आपली सावडी यावर क्लिक करून समोर आपल्याला आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचे आहे। आपली सावडी निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो जिल्हा असेल तो निवडायचा, त्यानंतर आपला तालुका निवडायचा आणि त्यानंतर आपले गाव निवडायचे। गाव निवडल्यानंतर आपली चावडी पहावर क्लिक करायचं। आपली चावडी पहा क्लिअर क्लिक केल्यानंतर सर्व फेरफार आपल्यासमोर ओपन होईल। सर्व फेरफार ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फेरफारचे नंबर या ठिकाणी दिलेले असतात। त्यानंतर फेरफारचा प्रकार कशा पद्धतीचा असतो, भोजे असतो, इतर वारस असतात, वारसदार असतात, वाटणी पत्रक असतात, ते पूर्ण प्रकार दिलेले असतात। त्यानंतर फेरफारचा दिनांक, त्यानंतर फेरफारचा दिनांक कधी हे फेरफार झालेला आहे ते या ठिकाणी दिलेले आहे। फेरफारचा त्यानंतर ना हरकत, जो आपण फेरफारवर जी हरकत नसती त्याच्यासाठी 15 दिवस टायमिंग दिलेला असतो कोणत्याही फेरफारवर अक्षत घेण्याकरता, तो याचा दिनांक या ठिकाणी 15 दिवस टायमिंग घेऊन दिलेला असतो। त्यानंतर या ठिकाणी सर्वे नंबर आणि गट नंबर, कोणत्या गट नंबरामध्ये आणि कोणत्या सर्वे नंबरमध्ये झालेला असतो फेर त्याचं या ठिकाणी दिलेलं असतात। आणि त्यानंतर आपण पावर क्लिक करून आपली फेरफार नकल या ठिकाणी प्रिंट करून आपण कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी वापरू शकतो। या ठिकाणी कंट्रोल बी करून आपण ही प्रिंट काढू शकतो आणि त्यावर तराटाचा सही सिक्का घेऊन ही कोणत्याही गव्हर्नमेंट कामासाठी आपण देऊ शकतो। तर मित्रांनो धन्यवाद। जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। आणि तुमचे काही प्रश्न असतात तर कमेंट करा। तर मित्रांनो धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।